शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज 30 जुलै 2022 रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत राज्यपालांनी दिलेल्या आपत्तिजनक वक्तव्यावर आपले मत मांडताना ते म्हणाले, राज्यपाल पद मानाचे, त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने त्याचा आदर ठेवलेला नाही. राज्यपाल राष्ट्रपतीचे दूत, त्यांनी शपथ घेताना जातीपाती एकत्र ठेवायची शपथ घेतली होती. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. राज्यपालांनी आग लावू नये. राज्यपाल पदाची शान घालवू नये. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊन काळात राज्यपालांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडण्याचा आग्रह केला. राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी बघितल्या असतील. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे. कोश्यारींनी महाराष्ट्रात महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नाही देखा असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांना कोल्हापूरच्या वाहना दाखवणे गरजेचे आहे अशी खोचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. काही ठिकाणी राज्यपाल तत्परता दाखवतात, आज मात्र त्यांनी कहर केला आहे. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण राज्यपालांना नाही याची खंत वाटते. मुंबई ही हक्काने मिळवली आहे. कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. परदेशी पत्रकारांनी लिहिले 105 नव्हे तर 200-250 लोकांनी बलिदान दिले आहे. राज्यपालांच्या विवादित वक्तव्यामुळे मराठी लोक चिडलेली आहे. अशाने गुणागोविंदांना नांदणाऱ्या लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलं आहे. गेली 3 वर्षे महाराष्ट्राचं मीठ खाल्लं आणि त्यांच्याशी नमक हरामी केल्यासारखे हे वक्तव्य आहे. हे त्यांच्या ओठातून आलं आहे का पोटातून आलं आहे हा संशोधनाचा विषय आहे. दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत हे राज्यपालांनी आपल्या विधानातून स्पष्ट केलं. येत्या काळात निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा विधानाचा हेतू होता. तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री असताना सुद्धा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये जेव्हा इतरत्र लोकांचे प्राण जात होते, जीव जात होते, त्यावेळेला त्यांना सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याची खरी झाली होती. अर्थात त्यावेळेला मी तो तेवढा विषय वाढवला नव्हता. त्यांनी ते पत्र मला दिल्यानंतर मी त्या पत्राला उत्तर दिलं. मी माझी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस माझी जबाबदारी मी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दल सुद्धा यांनी फार विचित्र हिंटस असे उद्गार काढले. आणि आज महाराष्ट्रात राहून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष राहत आहेत, सगळं काही ओरपलेलं आहे, म्हणजे अंगत संगत बिंगत सगळं काही जो काही मान मरातब आहे तो ओरवाडलेला आहे आणि महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाचा अपमान केलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी एक संस्कृती आहे, महाराष्ट्राचे संस्कार आहेत, परंपरा आहेत, मग महाराष्ट्रामध्ये अनेक काही गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये सुंदर लेणे आहेत, डोंगर खोरे आहेत, शिवरायाचे गडकिल्ले आहेत, महाराष्ट्राची पैठणी आहे, महाराष्ट्राचे काही खाद्यपदार्थ आहेत. हे सगळे त्यांनी या 2-2.5 वर्षामध्ये पाहिलेले असतील. हे सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या फायदा असतील. म्हणजे महाराष्ट्राचं काही घी देखा पण कोल्हापूर का जोडा नाही देखा. कोल्हापूर वहाण जो जोडा आहे तो सुद्धा त्याला कुणीतरी दाखवण्याची गरज आहे. कारण ते सुद्धा महाराष्ट्राचं एक वैभव आहे. मी त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कोल्हापुरी वहाणा, कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहे आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साधी साधी माणसं काय कष्टाने वरती येतात हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापुरीचा जोडा म्हणालेला आहे. त्या जोड्याचा बाकी उपयोग काय, कोण कसा करेल, त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर घी देखा लेखी जोडा नाही देखा असं जर का त्यांचं असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.